कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करू तीच स्वामींचरणी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की येत्या मकर संक्रांतीला म्हणजेच पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसची ची जी मकर संक्रांत आहे त्या दिवशी असे कोणते पाच रंग आहेत शुभ रंग ज्या रंगाचे वस्त्र किंवा साडी आपण परिधान करू शकतो आणि असा कोणता रंग आहे जो आपल्याला परिधान करायचा नाही म्हणजेच त्या रंगाचे वस्त्र किंवा साड्या आपल्याला परिधान करायच्या नाही मकर संक्रांतीला हिंदू धर्मात खूप महत्त्व तिळगुड घ्या गोडगुड बोला असं म्हणत आपल्या नातलगांना तिळगुड वाटून मकर संक्रांती हा सण आपण साजरी करत असतो इंग्रजी नवीन वर्षातला हा सर्वात पहिला खास सण मानला जातो मकर संक्रांत आपण दरवर्षी चौदा जानेवारीला साजरी करत असतो मात्र यंदा दोन हजार तेवीस या वर्षी हा सण आपण पंधरा जानेवारी रविवारी या दिवशी साजरी करणार आहोत कारण या वर्षी चौदा जानेवारी रोजी रात्री आठ वाजून एकवीस मिनिटांनी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि म्हणूनच पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी उदय तिथीनुसार मकर संक्रांती ही साजरी केली जाणार आहे या दिवशी सूर्याला अर्ध देण्याला एक विशेष महत्व आहे त्याशिवाय स्नान आणि दान याला देखील खूप महत्व आहे दिवशी तीळ आणि गुड इत्यादीच देखील दान जात यावेळी मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे म्हणजे पुण्यकाळ मुहूर्त आहे तो सकाळी सात वाजून पंधरा मिनिटे ते दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच एकूण त्याचा जो कालावधी आहे तो पाच तास चौदा मिनिटे इतका असणार आहे तर महापुण्यकाळ मुहूर्त जो आहे तो सकाळी सात वाजून पंधरा मिनिटे ते दुपारी नऊ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत असणार आहे हा एकूण कालावधी दोन तासांचा असणार आहे तर सूर्याच्या उत्तरायणाच्या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी केलेलं दान आणि सूर्यदेव नवग्रह आणि देवदेवतांची पूजा केल्यास इतर दिवशी केलेल्या दानांपेक्षा अधिक पुण्य मानलं जातं आणि ते केल्याने अधिक पुण्य आपल्याला मिळत असतं असं म्हणतात म्हणून घेऊया की असे कोणते पाच शुभ रंग आहेत ज्या रंगाचे वस्त्र तुम्हाला परिधान करायचे आहेत तर सर्वात पहिला रंग तो म्हणजेच लाल रंग धर्मामध्ये लाल रंगाला एक विशेष महत्व आहे म्हणजेच लाल रंग हा खूप शुभ मानला जातो म्हणून सुहासिनींनी लाल रंगाचे वस्त्र किंवा साडी नक्की परिधान करावी लाल रंग हा माता लक्ष्मीचा देखील अत्यंत आवडता आणि प्रिय अस रंग आहे जर आपण लाल रंग रंगाचे वस्त्र किंवा साडी परिधान करून माता लक्ष्मीची पूजा केली तर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो व माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते त्यातील जो दुसरा रंग आहे तो केशरी केशरी रंग हा सूर्यदेवाचा अत्यंत प्रिय रंग आहे आणि केशरी रंगाचे वस्त्र परिधान केल्याने किंवा साडी परिधान केल्याने भगवान सूर्यदेवांची कृपा ही आपल्यावर होत असते तिसरा जो रंग आहे तो म्हणजेच गुलाबी रंग गुलाबी रंग, खास करुन खुप रंग गुलाबी हा खास करून स्त्रियांचा खूप आवडता रंग असतो गुलाबी रंगामुळे आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी येत असते हा रंगच सुख आणि शांतीचं प्रतीक मानला जातो म्हणून स्त्रियांनी गुलाबी रंगाची साडी नक्की परिधान करावी त्यानंतर चौथा जो रंग आहे तो म्हणजेच हिरवा रंग हिरवा रंग हा अत्यंत शुभ मानला जातो आपण अणगीला कुडू देवतेला देखील आपण हिरव्या रंगाचा चुडा हिरव्या रंगाची साडी ही करत असतो तसंच त्यामुळे सुहासिनींसाठी हा हिरवा रंग अत्यंत शुभ मानला जातो म्हणून तुम्ही येत्या संक्रांतीला हिरव्या रंगाची साडी किंवा इतर वस्त्र देखील तुम्ही परिधान करू शकतात आहे तो म्हणजेच पोपटी रंग तुम्ही येत्या संक्रांतीला संक्रांतीला काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायला एक वेगळंच महत्व आहे कारण इतर कोणत्या सणांमध्ये आपण काळा रंग परिधान करत नाही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत नाही मात्र संक्रांतीला तो रंग परिधान करत असतो कारण हे हिवाळ्याचे दिवस आहेत आणि काळा रंग हा उष्णता शोषून घेत असतो जर काहींना काळ्यात रंग परिधान करायला आवडत नसेल काळ्या रंगाचे वस्त्र घालायला आवडत नसेल तर त्यांनी या पाच शुभ रंगांपैकी कोणत्याही रंगाची साडी परिधान केली तर ते अत्यंत शुभ मानलं जाणार आहे मग असा कोणता रंग आहे किंवा कोणता रंग आहे ज्या रंगाचे वस्त्र तुम्हाला येत्या संक्रांतीला परिधान करायचे नाहीये तर या वर्षाची जी संक्रांती आहे तिने पिवड्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणून यावर्षी संक्रांतीला तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा साडी परिधान करायची नाही कारण असं म्हटलं जातं की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते ते रंग तो रंग आपण वापरायचा नसतो तर ही होती छोटीशी माहिती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुम्हालाही संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ